नाकायातील लोंढे कुटुंबियांनी यंदा आकर्षक गौरी आरास देखावा सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गुरुवारी घरोघरी मोठ्या मंगलमय आणि उत्साही वातावरणात गौरींचं आगमन झालं. कुमठा नाका शिवगंगानगर भाग 5 इथं राहणाऱ्या लक्ष्मण तुकाराम लोंढे यांच्या घरी गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात गौरींचं आगमन झालं. या निमित्तानं घरी मंगलमय वातावरण दिसून आलं. महिला वर्गाच्या चेहऱ्यावर गौरी आगमनाचा वेगळाच आनंद दिसून आला. दरम्यान शुक्रवारी लोंढे यांच्या घरी गौरी पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं. या निमित्तानं आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण आरास करण्यात आली. दरम्यान गेल्या 20 वर्षांपासून आम्ही घरी लक्ष्मी बसवत आहोत अशी माहिती रुक्मिणी लोंढे यांनी दिली. माझं नाव रुक्मिणी लक्ष्मण लोंढे. काल लक्ष्मी आल्या, आगमन झालं. आज लक्ष्म्या जेवल्या. आज आम्ही उत्सव केला लक्ष्म्याचा. लहान मोठे छोटे खेळ ठेवले, फराळीचं केलं, आणि म्हणलं तर सजवलं. आज माहेरला कशी मुलगी जाताना लक्ष्मी मुलीला सजवतो, तसं आज मी माझ्या लक्ष्मी सणला सजवलेला आहे. आनंदानं सजवलेला आहे लक्ष्मी सणला. आणि उंदेच्याला म्हणलं तर उंदेच्याला जाताना खूप खूप वाईट वाटतंय. किती आनंद झाला आहे बघा, मला आज खूप आनंद झालेला आहे. आणि उंदेच्याला जात आहे, जाताना मला लय लय आनंद अवघड वाटणार आहे. आज किती आनंदात आहे त्या बघा लक्ष्मी माझ्या. या प्रसंगी रामेश्वर लोंढे, रेणुका लोंढे, स्वाती टोनपे, वंदना दीक्षित, जनाबाई दीक्षित, भाग्यश्री वाघमारे, सविता हब्बू, रोहिणी गायकवाड, अनिता दीक्षित, जया टोनपे, सुगला दीक्षित, वैशाली क्षीरसागर, आरती दीक्षित, नीलू कांबळे, सपना गवंडी, सुवर्णा चौगुले यांची उपस्थिती होती.